गोवा 365 स्ट्रेट फॉरवर्डान आज तुमकां सगळ्यांक येवकार. आयज आमच्या मदीं मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी खातीर एम जी पी लिडर जी तारोलकर आमचे बरोबर हें जाल्ले आसा, जॉयन जाल्ले आसा. आमी तेंचे कडल्यान जाणून घेवया मांद्रेच्यो समस्या कितें आसा. आतां निवडणूक लागीं पावलेली आसा, एका म्हयन्याचेर पावलेली आसा, आनी ऑलरेडी जी तारोलकर फिल्डाचेर आसा आनी फिल्डा वयल्यानच तो आमचे कडेन आज भासाभास करपाक आमी ताका कनेक्ट केल्लेलो आसा. आमी तेचे कडल्यान जाणून घेवया. तर हॅलो जीत, नमस्कार तुका. म्हाका एक सांग, आयज तूं मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीन कँडिडेट, एम जी पीचो कँडिडेट म्हणून येयलो आसा. तुका कितें दिसता की तूं मांद्रेन आतां तूं 7 वर्सां आतां काम करता, 7 वर्सांचो तुजो फाटलो अनुभव, आनी आयज तूं तिकेट मेळून आयज तूं इलेक्शनाक उबो रावपाची हे तयारी सगळी केल्लेली आसा, आतां सुद्दां तूं म्हाका दिसता प्रचाराकूच भोंवता आनी तशा परिस्थितीन सुद्दां तूं आयज आमचे बरोबर हें आमकां टायम दिल्लेलो आसा. म्हाका जाणून इतलेंच घेवपाचें आसा की तूं फाटलीं 7 वर्सां मांद्र्या खातीर जी केल्लेली तुजी हे, आनी आयज तूं मांद्र्या खातीर कितें करपाचें ठरयलां, कित्या खातीर तूं मांद्रेच हो कॉन्स्टिट्युएंसी हें केला, चूज केला? पळय, सगळ्यांत पयलीं म्हणल्यार पेडणे तालुका हे आमी कन्सिडर करता. सो आमी पेडणेकर आनी पेडणेकर आसले कारण मांद्र्या हो भाग पेडण्यान पडटा आनी पेडण्यान सेवा करपा अशी म्हाका इच्छा आहा आनी पेडणेकरा खातीर कितें करपाची म्हाका खूब मनापासून इच्छा आहा. दुसरें म्हटल्यार पेडण्यान बारीक पळोवंक गेले जाल्यार अनएम्प्लॉयमेंट मेजर इश्यू आहा. जे गेली 5 वर्सां भुरगीं आमचे जे बरे बरी शिकलेली आहात ती फेस करतात, सफर करतात. कारण हे फक्त राजकारणा खातीर सफर करचे पडटा, कित्याक ते पॉलिटिकल गेना खातीर जॉब्स तर काडनात, प्रायवेट सेक्टराचे कांय हाडिना. प्लस आतां इलेक्शन लागीं पावले, तेंच्यांनी पोस्ट आउट केले आनी ते इलेक्शन कमिशनर स्क्रॅपूय केले. हेतून खंय तरी लोकां यूथ आहात तेंचेर अन्याय जाल्लो आहा. आतां तो जर प्रॉब्लम सॉल्व करतलो जाल्यार आमकां फुडें सरोन कितें ना कितें भुरग्यां खातीर करचें पडटलें. आनी म्हाका एक सांग, आतां तुमी गठबंधन केल्लेलें आहा टीएमसी बरोबर, हा टीएमसी बरोबर आतां हे लास्ट स्टेजीक म्हणजे आनी ते फर्स्ट स्टेजीक आसा, ते आतां नवे येयले, आनी तेंचो कितलो तुमकां फायदो जातलो ह्या इलेक्शनाक? पळय, ते सेंट्रल कमिटीचे डिसिजन, तेंची सेंट्रल कमिटी आतां आनी कोणा वांगडा युती करतली करची ना त्या आमकां एज अ कँडिडेट आमी कांय करूंक शकना आनी उलोवंक शकनात. जे डिसिजन पार्टी घेतात ते आमी फॉलो करतात, पूण आमी आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन फक्त फोकस करता एमजी पार्टी आनी एमजीचेच काम चालू आहा. सो तो ही पार्टी जी तुमकां खबर आसतली की ओल्डस्ट पार्टी आनी ही भाऊसाहेब बांदोडकराची पार्टी आनी ही मांद्रे मतदारसंघातल्यानूच सुरवात जाल्या आनी पेडण्या तालुक्यातल्यान. सो ही पार्टी ही आमची घरची कशी पार्टी आनी ते पार्टी खातीर काम करपाक आनीक उमेद येता आमकां. सो कोणा वांगडा युती केली ना केली आमकां आमच्या कॉन्स्टिट्युएंसी जो आमच्या तालुक्यान काय फरक पडना तेचो. सो बेनिफीट कितें आसा ना आसा ती सेंट्रल कमिटी डिसायड करतली, आमी आमचे पार्टी खातीर काम करतले. आतां फाटल्या फावटी जो आमचो बीजेपीचो एमएलए आसा आनी तेच्या पयलीं बी बीजेपीचो चीफ मिनिस्टर जाल्लो, ताणें खुबशे अशे प्रोजेक्ट काडलेले. तुका कितें दिसता ते प्रोजेक्ट कंप्लीट आसा ना? तूं आतां सगळ्याक भोंवता, पण आनी ते कारण कितें आसतले अशें तुका दिसता? गेली 5 वर्सां म्हाका दिसता मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी डेव्हलपमेंट म्हणटा ते एक इंचाचो असो जाल्लो ना आनी कितें आहा ते फक्त दाखोवपाक शो ऑफ करपाक नाल फोडलेले आनी कांय करूंक ना आनी खंय तरी 1-2 पेवर्स घातल्यात आनी गटरां 2-3 मारल्यात. हेका डेव्हलपमेंट तर म्हणना. डेव्हलपमेंट कित्याक म्हणटात? जेन्ना प्रत्येक घरान नोकरी किंवा वेवसाय वा कितें तरी ट्युरिझम एक्टिविटीज जातले, आमच्या कोस्टल बेल्ट आसल्या कारणान ट्युरिझम एक्टिविटीज जावंक जाय आसले आनी जेणे करून सोर्स ऑफ इन्कम आमच्या लोकलांचो वाडोवंक जाय आसले. हे खंयच दुर्लक्ष केल्ले आहा आनी कोणाकूच पडलेले ना. आनी दुसरे जे प्रोजेक्ट अर्दे कुठे आहात ते म्हाका दिसता खंय तरी इगो प्रॉब्लम, इगो क्लॅशीस जातात, ताका लागून ते प्रोजेक्ट पेंडींग आहात आनी ते पेंडींग आसल्या कारणान यूथ सफर जातात. म्हाका दिसता खंय तरी हे गोश्टी सगळे भेदभाव सोडून जे आमच्या लोकांक खातीर आमच्या कॉन्स्टिट्युएंसीच्या भुरग्यां खातीर हे खंय तरी एकीकडे येवन तेंच्यांनी काम करूंक जाय आसले, ते काम करिना. एका पक्षाचे आसून एकामेका वांगडा भेदभाव आहात तेंचे आनी खंय तरी हेका लागून सफर जाता. म्हाका दिसता इवन हांव फाल्यां सकाळी आमी इलेक्ट जाले आनी खंय जर ऑपोजिशन कोण आहा तेणी कितें तरी प्रोजेक्ट हाडला आनी कितें तरी फुडें हाफ वे शिरकला जाल्यार तेचे म्हाजी जबाबदारी आसतली की तेच्या वांगडा बसून तेच्या वांगडा उलोवन
किदें तेचे तेणी किदें कितले मेरेन पावला आनी किदें आयडियाज आसले तेचे ते घेवन वांगडा घेवन कॉन्स्टिट्युन्सीच्या डेव्हलपमेंटा खातीर फुडें वचपाची गरज आसा. ते आयज हांगासर जायना. कॅम्पेनिंग करता आसतना आतां लोकांचें कितें म्हणणें आसा की तुका कसले कसले समस्या हय समस्या कसले कसले आसा अशें तुका सांगता. फर्स्ट थिंग ते म्हणटात चेंज जाय. सेकेंड थिंग व्हेरी इम्पॉर्टंट अनएम्प्लॉयमेंट. आनी आमचे फोकस फक्त अनएम्प्लॉयमेंट कशें हांगातल्यान काडटले ते आनी तो व्हडलो मेजर टास्क आसा आमकां. आनी तेका लागून हांव पर्सनली घरा घरांनी भोंवन प्रत्येक घरांतलो डेटा घेता कितलीं भुरगीं शिकलेलीं आहात कितलीं जॉबाक आसात आवय बापूय कितें करतात भुरगीं कितें शिकतात हे प्रत्येक गोश्ट म्हाजी हांवें म्हाजी पर्सनली डेटा रेडी केला आनी हांव पर्सनली तेंचे सगळें आयकून घेता. तो मेजर इशू आहा तो अनएम्प्लॉयमेंट. सेकेंड थिंग इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय मेजर सेकेंडरी इशू आहा. पूण म्हाका दिसता अनएम्प्लॉयमेंट जो पर्यंत वचना तो पर्यंत व्हडले व्हडले हे डेव्हलपमेंट करून फॉर एक्झाम्पल ब्रिज बांद तूं बिल्डींगे बांद आनी कितें बांद कांय फरक पडचो ना. लोकांक जाय जॉब ना जाल्यार सोर्स ऑफ इन्कम तेंच्या घरांत कसो येतलो ते पळोवप. आयज पोस्टल बॅलट आसले कारणान कितलेशेच एक्टिविटीज आमी करूं शकतात जेणे करून लोकल स्थानिक आमचे आहात ते सोर्स ऑफ इन्कम आमचो जनरेट करूं शकतात. पूण हेचेर कोणी अजून पर्यंत लक्ष दिवंक ना की यूथ आयकॉन म्हणून तुजे कडेन पळयता तेन्ना तूं लोकांक आतां कितें सांगता की बाबा हेचे आपूण तुमकां कितें दितलो हेच्या खातीर की फाटल्या फावटी जावंक ना फाटल्या 10 वर्सांक जावंक ना अशें. सो म्हाजे मेन फोकस एंटायर मॅनिफेस्टो आसतलो मेन फोकस आसतलो एंटायर कॉन्स्टिट्युशन अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट काडप. आतां तो कसो काडटलो म्हाजे एकूच प्रत्येक घरांनी हांव मिटिंग्सांनी एकूच हांव अनाउंस करता की प्रत्येक घरांत नोकरी मेळटली. हांव नोकरी क्लियर करता नोकरी ही सरकारीच नोकरी न्हू सरकारी नोकऱ्यो मेळटलेच पूण प्रायव्हेट सेक्टरांनी नोकऱ्यो हांव घेवपाक प्रोविजन करतलो जेणे करून आमच्या कॉन्स्टिट्युन्सीन एम्प्लॉयमेंट जनरेट करप अशें कितें तरी प्रोजेक्ट हाडप जेणे करून आमचे यूथ आहात ते थंयसर जॉबाक लागतले आनी ते अनएम्प्लॉयमेंटाचो समस्या क्लियर करतले. दुसरे इशू आहा तो धावी खूब खुबशा जाग्यांचेर थोडे भुरगे आहात ते धावी फेल आहात. 45 एज क्रॉस जाल्ले आहा तेंकां जॉब ना आयज आनी जॉब मेळोंक शकना प्रायव्हेट सेक्टरांतूय मेळोंक शकना आनी गव्हर्मेंट हेतून डिपार्टमेंटांनी मेळोंक शकना. सो 10वी फेल आनी 45 अबाव हेका लागून आयज मेरेन कोणी चिंतूंक ना. आमची जेन्ना आमचे इलेक्शन जाले आमी इलेक्ट जाले जाल्यार आमी हे लोकांक लागून सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करपा खातीर आमी स्वता मदत करतले. जो तेंकां बारीकसो वेवसाय जावंक नाल्यार आनी कितें जावं हे गोश्टी आमकां करचे पडटले. कित्याक हांकां सदांच दुर्लक्ष केल्लो गेलो जाता. 10वी फेल आहात जाल्यार 45 अबाव ते हे थोड्या घरांनी जॉब ना कोण जोडपी ना. आयज हांव डोर टू डोर करताना मास्टर डिग्रीज घेतलेले 3-3, 2-2 भुरगीं तेंच्या घरान आहा जो बापूय गवणेपण करून शिकयलेले आहात. आयज तेंकां कोणूच पळयना. आयज तेंची परिस्थिती आहा की बापूय गवणेपण केला म्हणून तेंचे हेल्थ सारके ना आनी घरान कोण जोडपी ना. आतां कशें आहा जॉब दिता जॉब कोणाक दिता जेच्या घरान 2-2, 3-3 जॉब आहा ओ वेल सेटल्ड आहा जेचो बरे बिजनस बीन आहा तेंकां हाय पोस्ट मेळटात. उदाहरणां आमच्या कॉन्स्टिट्युशन कितलीशीच आहा पावण्या सोयऱ्यांकूच दिल्यात जॉब. हांगा खंय तरी अन्याय जाता हे बारीक समाज बारीक लोकांचेर. सो हे खंय तरी जर पयस करतलो जाल्यार आमकां तेका लागून हांवें सांगलें तुका घरा घरांनी वचून हांवें डेटा घेतला. म्हाका फाल्यां सकाळी कोणूय आमचो येवन कार्यकर्तो सांगूंक शकना की बाबा हेका जॉब दी हेका गरज आहा म्हणून. म्हाका खबर आहा कोणाक जॉब दिवप आनी कोणाक ना. तो डेफिनेटली आमचे कार्यकर्ते आहात तेंकां जॉब म्हणटा तेंचे कोण कोण आहात ते मेळटले. पूण म्हाजो प्रायोरिटी मेन इंटेन्शन आसतले जे गरीब सामान्य मनीस आहा तेंकां जॉब दिवप. अख्ख्या गोंयान आमच्या एक तेरेखोल म्हण असो एक गांव आसा की तो सारको आमचे म्हणजे आमच्या आमच्या पासून खूप लांब कसो आसा आणि मदीं न्हंय असल्या कारणान त्या सायडीन कॉन्टॅक्ट जायना आणि तो बरोबर मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीक पडटा. त्यांचे मेजर प्रश्न म्हणजे आतां लायट बी अशें आसा. सरकारान आतां हे केला की नाल फोडलेलो आसा तुका खबर आसतली फाटल्या दिसांनी की तेंकां एक लायट बी व्हरून दिवपाची. तूं त्या तेरेखोल सायडीन फिरलो तेंचे फिलिंग्स कितें आहा लोकांचे. डेफिनेटली पावर सप्लाय तेंकां व्हेरी इम्पॉर्टंट आहा आयज. पूण म्हाका दिसता महाराष्ट्राचेर अवलंबून आसा ते खंय आसलो सरकार 5 वर्सां खंय आसलो. हांव म्हणटा सरकार 5 वर्सां खंय आसलो इलेक्शन टायमारूच नाल घेवन कित्याक फुट्टा तुमी. डेफिनेटली तेंकां पावर सप्लाय मेळोंकूच जाय आनी आमी येयले उपरांत प्रायोरिटी बेजीसचेर ते पावर सप्लाय तेंकां दिवपाचोय प्रयत्न. पूण तेंकां कनेक्टिविटी इम्पॉर्टंट आहा हेचेर कोण आजून पर्यंत दुर्लक्ष करतात. हे सगळे कनेक्टिविटी ब्रिज जो आहा सरकाराचे पैसे अर्धे कुठे थंय शिरकाल्ले आहात. अजून पर्यंत एनजीटीन त्याचे स्टे हाडल्या सगळे असा बरोबर मान्य. पण सरकारची जबाबदारी आली ती थंय क्लिअर करपाचे आणि ते त्यांना कनेक्टिव्हिटी ते ब्रिजा थ्रू करून दिवपाचे. जर ब्रिज झालो जाल्यार हे अंडर वॉटर केबल इतलो खर्च करपाची गरज नसलेली डायरेक्टली कनेक्ट पावर सप्लाय त्यांना मेळटले असले.
सो हे खंय तरी सरकार खंय तरी मतां खातीर खेळटा अशें दिसता. त्या सायडीचे लोकांचे कितें म्हणणें आसा की तूं एप्रोच जालो तेंकां? 100% हांव तेंकां मेळत आसता. इवन पयर डोर टू डोरूय तेंच्या घरा घरांनी वचून मेळ्ळा तेंकां. तेच्या पयलीं ते म्हाज्या बऱ्या पैकी कॉन्टेक्टान आहात. सो तेंचे इश्यूज कितें आहा, प्रायोरिटी हे पावर सप्लाय आसात आसा, पूण अनएम्प्लॉयमेंट प्रत्येक घरांत तेंचे तेच चल्ला. मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन रस्त्याची परिस्थिती कशी आसा? मांद्रे तुका चड खबर आसतली, तू कित्याक तूं भोंवताय थंयसर. सो रोड्स आनी हे ते फक्त नेमसेक जाल्ले आहात, तेचेर काही एक ना आसा तशे आहात, तेचे डेव्हलपमेंट म्हणटा ते काय ना. आता तेरेखोल आता थंय आमचो फोर्ट बी आसा, आमी म्हणटा ती एक टुरिस्टीक प्लेस बी आसा. कितें आजची परिस्थिती त्या तेरेखोलची कितें आसा? आनी तुका खबर आसा जिवबा दादा केरकर ह्या सारक्याचे एक वारसा स्थान आसा थंय. कितें आयज पर्यंत म्हाका दिसता खंयच्या सरकारान तेचेर बारीक लक्ष दिवंक ना कसो दिसता, पण तुजें म्हणणें कितें आसा? तूं तेंकां मेळ्ळो? डेफिनेटली हांव थंयसर तेंकां सगळ्यांक मेळ्ळो. आतां फर्स्ट थिंग तुवें फोर्ट म्हटला, फोर्ट म्हटल्यार जीडीडीसीन ऑलरेडी कितलेशेच वर्सांक तो लिजार दिल्लो आहा. तो दिलो तो दिलोच फोर्ट लिजार. सायडीचे 35,000 स्क्वेअर मिटर ती लिजार दिल्या. थंय आमचे भुरगे, तेरेकोलचे भुरगे फुटबॉल खेळटाले. सो थंयसर फुटबॉल खेळटाले ती जीडीडीसीची एरिया. म्हाका दिसता खंय तरी सरकारान थंय गांववाले आहात, बारीकसो गांव आहात, थंयसरली भुरगीं आहात, तेंकां खंय तरी एक ते जाग्याचेर आयडेंटिफाय करून एक मिनी फुटबॉल ग्राउंड दिवचो आसल्या. कित्याक इतली वर्सां ते भुरगे खेळटात, तरी आसतना जीडीडीसीन काडला. आनी जीडीडीसीचो चेअरमॅन म्हणटात तो हांगा स्थानीक आमदारूच, तेचेर अजून पर्यंत त्यांनी सोल्युशन काढूंक ना. आणि आता इलेक्शन्सूय लागी येयला. म्हाका दिसता त्याच्या हातीन असल्या कारणान त्यांनी ते कितें तरी सोल्युशन काढून त्या भुरग्यांक खातीर ग्राउंड तरी खंयसर तेंच्यांनी डिमांड करून तेंकां दिवंक जाय आसलें, पूण तेंच्यांनी सरकारान काडला लीज आखोच काढून प्रॉपर्टी आखी दिल्या. म्हाका दिसना सरकार हांगासर तेंचे कडेन कित्याक दुर्लक्ष करतात. आणि कितें डेव्हलपमेंट अशें कितें अशें तुका दिसता की तूं करतलो अशें, म्हणजे MGP पार्टी येयल्यार तूं कितें एश्युरन्स दिलेले आसा लोकांक? हांवें सांगला तशें, हांव आनी खंयच चड फोकस करपाक ना. अनएम्प्लॉयमेंट कसो काडटलो? कित्याक हांवें तेंकां उतार दिला विदीन 5 इयर्स प्रत्येक घरांत नोकरी, सरकारी आसूंक नाल्यार प्रायवेट सेक्टर, ना जाल्यार कोण 45 एज अबाव आनी 10 फेल तेंकां वेवसाय, बारीकसो वेवसाय जो जेणे करून तेंचे घर चलतले हे इम्पोर्टंट आहात. सेकेंड आहा ते ट्युरिजम सेक्टर. ट्युरिजम सेक्टरान आयज आमकां ट्युरिजम एक्टिविटी कितें तरी हांगासर ट्युरिजम प्रोजेक्ट कितें तरी हाडपाची गरज आहा. ना की हो संबंद जो ह्या सरकारान नाल फोडला आनी एंटरटेनमेंट विलेज म्हणून तेंच्यांनी अनाउंस केला, फक्त नाल नेमसेक फोडला आनी थंयसर ते संबंद हाडूंक सोदतात, जे आमी एलाव करचे ना. आमकां थंय ट्युरिजम, डेफिनेटली ट्युरिजम प्रोजेक्ट येवंक जाय, पूण तो बेनिफीट आमच्या लोकलांक आनी आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन फायदो जावंक जाय. तेचो थंयसर भुरगे आमच्या कामाक लागूंक जाय, तेका लागून तेचेर मेजर फोकस आसतलो आमचो. सेकेंडली इलेक्ट्रॉनिक सिटी. इलेक्ट्रॉनिक सिटी आयज पेंडींग पडलेली आहा, आयज मेरेन लक्ष दिवंक ना तेचेर कांय. प्रत्येक टायमार आमदार आनी मंत्री सांगतात की आमी बेगिनात बेगीन स्टार्ट करतात, जाल्यार 5 वर्सां कित्याक जावंक ना? 5 वर्सां कित्याक बंद पडले? म्हाका दिसता ते जर तो प्रोजेक्ट स्टार्ट जालो कमीत कमी 10,000 जॉब वेकेसीन क्रिएट जातले. 10,000 सोडून घाल, आमकां 2-3,000 सुद्दां मेळ्ळे जाल्यार आमचो मेजर प्रॉब्लम इश्यू सॉल्व जातलो हेजो कॉन्स्टिट्युएंसीचो. हेचेर कोणी लक्षच घालूंक ना. आतां जॉबांचे बरें आसा, उदक तुज्या कॉन्स्टिट्युएंसीक मेळटा? 8-8 दीस 15-15 दीस उदीक नासता. ऑडबड लायट, उदकाचे ऑडबड लायट, पावर लायट, इलेक्ट्रिसिटी आसा तो काही भाग. पावर सप्लायचो इश्यू आहा, पावर सप्लाय व्हेरी लो आहा खुबशा भागांनी आसा, पूण उदकाचो मेजर इश्यू आहा. उदक आरांबोल सायडीक, आरांबोल सायडीक, मांद्रे सायडीक अशे आहात की 8-8 दीस उदीक येयना. पारशा त्याच्या स्वतःच्या आमदाराच्या गांवांत उदीक येना, 34-8 दीस उदीक नासले. त्याच्या शेजारचे म्हाका फोन करून सांगतात बाबा टँकर धाड म्हणून, तो केरू घे. अशी परिस्थिती आहा की सणांक सुद्धा उदीक नसता, डेली ते नासता, 8-8 दीस उदीक नसता. तो प्रॉब्लम इश्यू आहा तो सॉल्व आयज मेरेन कोण कर. जीत आरोलकर फाटल्या इलेक्शनाक जवळजवळ 9,000 वोट्स प्लस काढलेली, आता तुका कितें दिसता की तूं कितलेशे वोट्स पर्यंत पावतलो विनींग घेवपाक? लास्ट टायम म्हाका 6 महिने मेळले, ह्या फावट म्हाका 3 वर्सां मेळत. सो 6 महिन्यान जर 9,000+ येला जाल्यार 3 वर्सान डेफिनेटली हांव कवर करूं शकता हे तुका खबर आसतले. सो हांव म्हाज्या तोंडांतल्यान सांगचे पेक्षा वेट एंड वॉच
टेन माझ्याकडले काउंटिंग किती जातात. तुझी कॅम्पेनिंग आता सध्या कशी चालले? माझी ऑलमोस्ट हाव व्हेरी हॅपी आहे, कित्याक आज मेरेन तिकीट म्हणटा ती मांद्रेन माझी खंयच्या पार्टीची आसलेले माझी कन्फर्म झाले. हय, एक कन्फर्म झालेले. माका चान्स पडला, माका ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळे सगळ्यांच्या दारा दारान वचपाचे. ऑलमोस्ट हायन एंटायर कॉन्स्टिट्युएंसी कव्हर केले, आठली दोन विलेजीस उरले ते आठ दिसांनी कव्हर जातले. पण एकूच कॅन्डिडेट असो असतो की प्रत्येकाच्या घरात पावला असतो. आणि जेव्हा असे कॅम्पेनिंग उमेदीन जाता, माका उमेद दिसता की या कॅम्पेनिंगेक लोक रिस्पॉन्स करतात आणि सांगतात तू पहिलो मनीस आहा हे इलेक्शनाक जो आपल्या दारार येयला म्हणून. आणि ते सांगतात आता ह्याच्या पुढे कोण दारारू येवचे ना म्हणून, कित्याक हे ह्यो टायम उरोंक ना आणि टायम हे शॉर्ट टायमाचेर पावचे ना म्हणून. म्हाका दिसता लोकांचो आशीर्वाद ह्यो डेफिनेटली म्हाजेर आसा आणि लोक माझ्या फाटल्यान रावतले गॅरंटी. तुझे आयज पर्यंतचे काम फाटले सात वर्षांचे सगळ्यांनी पळयल्ले आसा. आता युथा खातीर तू सेपरेट, बायलां खातीर सेपरेट. आता जसे गव्हर्मेंटाचे स्किम्स आसा, जशी लाडली लक्ष्मी आसा ही चलयां खातीर आसा, ना जाल्यार तुवें क्रिकेट हे केल्लो टुर्नामेंट केल्लो. आता तू जनरल अशें म्हणजे जे कोण जाणटे बी आसा अशें तुजो असो हिडन अजेंडा कितें आसतलो की बाबा हांकां बाबा जाणट्यांक हे करया, ना जाल्यार अशें आसता टीएमसीचे तशेंच आसा की तेंच्यांनी ते हे केल्लेले आसा तेचो फायदो जातलो काय, तेंच्यांनी जे फॉर्म्स भरल्यात टीएमसीन बी ते तुमचे बरोबर आता आसा तेका लागून. पण सिनियर सिटीझनचे आम्ही ऑलरेडी आमची टीम एंटायर कॉन्स्टिट्युएंसीची आमची एक टीम म्हणतात तशी सिनियर सिटीझन ऑलरेडी केली आहे. आमचे मेंबर्स झाले आहेत आमच्याकडे, म्हणजे एमची पार्टी झाले आहे सिनियर सिटीझन्स. आणि त्यांच्या खातीर आम्ही खुबशे गोष्टी त्यांना एक्सप्लेनू केल्या आम्ही किती करूक सोदतात ते. आता आमचे मेजर आता रिटायर्ड झाले आहात जाणटे प्रत्येक गावात, त्यांच्या खातीर आम्ही एक सिनियर सिटीझन्स क्लब हो आम्ही ऑर्गनाईज करूक सोदतात आणि त्यांच्या खातीर करपाक सोदतात, जेणेकरून ते एव्हरी इव्हनिंग ऑर मॉर्निंग येऊन थंयसर टाइमपास करू शकतात. पेपर्स लायब्ररी ऑर व्हॉटएव्हर जे जे ऍक्टिव्हिटीज करतात सिनियर सिटीझन्स ते त्यांना प्रोव्हिजन करून देऊक सोदतात आम्ही, जे त्यांच्या कडे उलयल्यात आम्ही ऑलरेडी. तसेच त्यांना आम्ही पर्सनली इन्वॉल्व्ह करतात, जे प्रत्येक विलेजीन जे इतली वर्षा त्यांच्यानी काम केलं आणि इतली वर्षा राजकारणूय पळयलं आणि समाजकारणूय पळयलं, सो आम्ही त्यांना हा पर्सनली वयता त्यांच्याकडे बसता उलयता आणि त्यांच्याकडे ऍडवाईस घेता बाबा तुम्ही हे पहिली कसे किती केलं. सो माका आज सिनियर सिटीझन्स आहात ते चढ आपले कसे मानतात आणि माका ऍडवाईसूय करतात, बरे दिसता की त्यांच्या आशीर्वादान आम्ही आज पुढे वयतात. तशा तुम्ही महिलांखातीर म्हटलं, महिलांखातीर आम्ही वेगळेवेगळे स्कीम्स आमचे पर्सनल लेवलीचेर आम्ही केल्या, परत त्यांच्याकडे कार्यक्रम बरे बरे करतात आम्ही. त्यांना माझं सेक्रेटरी हे आहात अनएम्प्लॉयमेंटा फाटल्यान सेक्रेटरी हे असलेले इंटेन्शन असलेले महिलांखातीर, महिला ही आहात ती आज मोर्जी गावा सारखीली महिला फ्रंट फुटार असता काम करपा खातीर, त्यांना काम करशे दिसता आणि काम करपाक आणि आपल्या जीवाचेर उभी राहूक सोदतात ती आणि आपले स्वतःचे सोर्स ऑफ इन्कम जनरेट करूंक सोदतात. त्याका लागून आमचे आम्ही आता त्यांच्या खातीर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ओपन करूंक सोदतात. जे आज पळयता तू कोस्टल बेल्टात कितलीशीच हॉटेल्स आहात, आता हॉटेल्सांक कितें लागता, बारीक साबण लागता, शॅम्पू लागता, सगळे सामान बारीक बारीक लागतात, जे आम्ही थंयसर आमची महिला आहात ती करतली, त्यांना आम्ही सेटअप करून दिले आणि महिला ते काम करतली, महिला हो बिझनेस थंय चलयतली, जेणेकरून त्यांना सोर्स ऑफ इन्कम येतलो, रेव्हेन्यू जनरेट जातलो आणि त्यांना आपापले हांव म्हणणं त्यांना ते क्लिअर करता, हा ते सॅलरी आसची ना ते प्रॉफिट शेअरिंग असतले आणि त्यांना वेगळेवेगळे टाइम क्रायटेरिया आम्ही फिक्स केली आहात. जी महिला आखो दीस काम करू सोदता त्यांच्या खातीर सेपरेटली त्यांचा हे असतो अमाऊंट असतो, परत हाफ डे कोण महिला येऊक सोदता असतली, दोन वरां येऊक सोदता असतली, अशा त्यांना कॅटेगराईज करून त्यांना आम्ही स्कीम्स हे अलॉट करू त्यांना प्रोव्हिजन करून सांगला हे केला. सो असे महिलांखातीर युथांखातीर डेफिनेटली युथांखातीर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज कल्चरल ऍक्टिव्हिटीज हे आसातूच हे चालूच असतात आमचे आणि एव्हरी विलेज आमचे एक इंटेन्शन एव्हरी विलेज एक जीम नाल्या प्ले ग्राउंड असे किती खुबशे गोष्टी आम्ही प्लॅन केले आसा. जेव्हा जॉबाचे प्रश्न येतात पण त्यांना इंडस्ट्रियल इस्टेट आमच्याकडे ऑलरेडी असा, अजून पर्यंत म्हाका दिसता अशें कोणूच हें करिना की इंडस्ट्रियल इस्टेटीन कितें तरी बाबा कंपनीज हाडया की जेणे करून आमचे थोडे जे भुरगे आसा ते थंय जॉबाक बी लागतले, कितें असो प्लान बी तुमचे कडेन आसा एमजी कडेन आसा? डेफिनेटली हांव सांगता इंडस्ट्रियल इस्टेट आसात, पूण इंडस्ट्रियल इस्टेटीचेर लक्ष
तालुकूच जाय पूण तो मेजर लक्ष आहा तो इलेक्ट्रॉनिक सिटीचा कित्याक एक युनिट थंय येवप एक प्रोजेक्ट येवप म्हणजे कमीत कमी 1,500 भुरगे कामांक लागतले सो आमी जर थंयसर जर जाता तितक्या बेगीन माझे इंटेन्शन आहा आमचे इलेक्शन जावन आमी इलेक्ट जाल्या उपरांत इमिडियटली थंयसर लक्ष घालून ते युनिट्स प्रोजेक्ट आहा ते स्टार्ट करपाचो प्रयत्न करते जेणे करून विदीन 2 इयर्स आहात 2 इयर्स आमचे मॅक्झिमम भुरगे जितके आमच्या कॉन्स्टिट्युएंसी आहात तितके थंयसर कामांक लागतले ह्यो मेजर थंय फोकस आसतलो तसोच हॉस्पिटल आमचे जे आसा ते हॉस्पिटल जाणा आसतलो तूं की आयज ओपन जाता फाल्यां ओपन जाता हेच्या खातीर MGP पार्टीन आनी एज अ जी तारोलकर म्हण कितें ट्राय केलां तुवें आजून आतां फाटलीं 5-7 वर्सां जालीं फक्त तें हॉस्पिटल जाता इतलेच लोक आयकता आनी सगळे लोक रावल्या आतां त्या दिसा तेंच्यांनी डायलिसीस युनिट स्टार्ट बी केल्लो पण तोय म्हाका दिसता आजून फंक्शनींग ना पण तेच्या खातीर बाबा आपल्या लोकां खातीर MGP पार्टी एज अ जीत म्हण तुवें कितें केलां पळय डायलिसीस युनिट म्हाका दिसता इनॉग्रेट जाला स्टार्ट जावंक ना हे स्टेटमेंट क्लियर करता सगळे म्हणटात स्टार्ट जाल्यात स्टार्ट जावंक ना फक्त इनॉग्रेट जाला आनी बंद जाला डायलिसीस युनिट बीन कांय ना दुसरे ते हॉस्पिटल येत इतलो खर्च करून तो पेंडींग कितें आहा तो खबर ना आमदार म्हाका खबर ना तेचे एक तर तकलेन वचना आसतले नाल्यार तेका कांय कळना आसतले कित्याक 17 भुरगे आयज थंयसर जॉबाक लागल्यात हेल्थ डिपार्टमेंटान सगळे 17-17, 70 खंय तुया गांवान मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीन सो जर अशें जालें जाल्यार आमदारान ह्यो आवाज उठोवंक जाय आसले कित्याक आयज जमीन कोणाची गेल्या स्थानिकांची गेल्या खंय येता प्रोजेक्ट मांद्रे मतदार आनी जॉब खंयचे जाता 17-70 सो हे खंय तरी तेणी बोवाळ घालूंक जाय आसल्या न्हू आवाज उठोवंक जाय आसल्या सो तो न्हिदला थंयसर सगळे आमचे आनी जॉब भायल्या लोकांक हांव म्हणना हांव तेंकां हें करना पूण गांवच्या लोकांक कितें तरी मेळोंक जाय आसल्या न्हू थंयसर हें कांयच ना आतां ते येदे व्हडले प्रोजेक्ट येदो व्हडलो हॉस्पिटल रेडी केला तो आयज मेरेन स्टार्ट जायना कित्याक जायना मेबी इगो प्रोब्लम मेबी तेंचे आनी कितें क्लॅशीस आसतले हेच सांगता कितें जेन्ना येदे प्रोजेक्ट आसता तेन्ना एकठांय घेवन काम करपाची गरज आसता हांगासरूय पॉलिटिक्स हाडले जाल्यार आमच्या लोकांक न्याय मेळचो ना आनी आमच्या भुरग्यांकूय जॉब्स मेळचे ना ते खंय तरी म्हाका दिसता चेंज जावपाची गरज आहा ट्युरिजम आमी म्हणटा आतां फाटलीं कितलीशींच वर्सां ट्युरिजम आनी ट्युरिजम मिनिस्टरा बरोबर थोडे दीस तुवें काडलेले आसा पण म्हाका एक सांग की आसा ट्युरिजम येवपा खातीर आनी ट्युरिस्ट येवपा खातीर आमचे कडेन तितली फेसिलिटी आसा काय बिचाचेर पळय कोस्टल बेल्टार फर्स्ट थींग म्हणल्यार चेंजींग रूम आनी टॉयलेट ते जेन्ना हांव थंय आसलेलो तेन्ना हांवें नोटीस करून दिल्ले की सगळे इवन लोकलांचे शेक ओनर्सांचे एकूच इश्यू आसलो टॉयलेट आनी चेंजींग रूम आमकां जाय म्हणून थंयसर आनी ते खंय तरी आमी डेफिनेटली फुडेंय सरलेले पूण हांव नको आतां जेन्ना आमदार GDTC चेअरमॅन जाला तेणी तेन्ना करपाक जाय आसले थंयसर कितें तरी व्हरोन दवरला टॉयलेट आनी चेंजींग रूम म्हणून पण दोघे पेडण्याचेच आसलेले ट्युरिजम मिनिस्टरय पेडण्याचो आसलेलो आनी GDTC चेअरमॅनय हेचो आसा थंयसर व्हरोन टॉयलेट आनी चेंजींग रूम दवरला बिचाचेर आतां तूं जर वचोन पयशे तेका लॉक मारलेले आहा ट्युरिस्ट येतात ते खंय वचप फर्स्ट थींग सेकेंड थींग तेंचे कडेन ट्युरिस्ट येता पळय तेंकां सेक्युरिटी म्हणटा ती कांय ना कितेंय मनमानी चल्ल्या कोणी आतां भायले येतात ते सोरो घेतात बसतात आनी मस्ती करतात हेचेर खंयच हे कंट्रोल ना टॉयलेट चेंजींग रूम सगळे बिचांचेर आसूंक जाय आसले ते येवन ना आतां तूं म्हणटा ट्युरिजम बेल्ट आनी ट्युरिजमा खातीर कितें तरी करूंक जाय म्हाका सांग तुका उदाहरण एक दिता तूं जर भायलो नॉन गोवन आनी तूं जर भोंवपाक येयलो मोर्जी आसल्या गांवांत मोर्जी तूं फॅमिली घेवन येयला एक फावट येयला दुसरे फावट परत कित्याक घेतलो तूं म्हणटलो आपूण कोलवा वयता जर एवरी टायम खंयची तरी हे ट्युरिस्ट जर प्रत्येक टायमार येवपाक जाय जाल्यार तुवें थंय ट्युरिजम एक्टिविटी ट्युरिजम प्रोजेक्ट असो हाडपाक जाय की तूं परत परत थंय येवपाक जाय जेन्ना ट्युरिस्ट हांगा रिझन तरी जाय कॉन्स्टिट्युएंसीन येवपाक ऑल ते बिचाचेर येवपाक जर थंय आमी ते रिझन क्रिएट केले जाल्यार डेफिनेटली रिझन क्रिएट इन सेन्स एक प्रोजेक्ट स्टार्ट कसलो तरी ट्युरिजमाचो जो एंटरटेनमेंटाचो आसतलो नाल्यार आनी कितें तरी अशें आसतले जेणे करून सगळे ट्युरिस्ट थंय येतले तुकाय खबर आसतली आमी कार्निवल तूं म्हणटाय जेन्ना हांव पार्ट आसलो एक ट्युरिजमाचो ते ट्युरिजम डिपार्टमेंटाचो ते टायमाचेर तेन्ना स्टार्टिंगूच जेन्ना कार्निवल हांवें मोर्जेन हाडलेले तेन्ना म्हाका सगळ्यांनी आसताले पूण जेन्ना कार्निवल कित्याक हाडलें कार्निवल खंयचो ट्रेडिशन आनी कल्चर म्हणून हाडूंक नासलो आयज कार्निवल एक पार्ट ऑफ ट्युरिजम एक्टिविटी जाल्ली आहा आयज जेन्ना तो फर्स्ट टायम कार्निवल केल्लो तुमकांय खबर आसतली मिडियाक कितलो क्रावड आसलो थंय
कितले लोक टुरिस्ट येयलेले थंयसर ते पांय दवरपाक जागो नासलो आनी फर्स्ट टायम हिस्ट्री जाल्ली की असो कार्निवल जाल्लो. मागीर जेन्ना हांवें सोडले तेन्ना कित्याक जावंक ना तो आयज मेरेन जावंकूय ना. बेश्टो नेम्स एक जाता येता परेड जाता तूं वयता टुरिस्ट कोण येता कित्याक तेका एट्रेक्शनूच ना. जेन्ना तुका खबरूच ना कितें करप तेन्ना टुरिजम टुरिस्ट हाडटलो कसो. आमदार येन आतां नात्यान तूं मंत्रीत आसूंक जाय वो खंय तरी पावरारूच आसूंक जाय म्हणून न्हू तुजे कडेन कितें तरी क्रिएटीव आयडियाज आसूंक जाय जे भायल्या भायर तूं थंयसर जनरेट करून आमच्या बारीक म्हणजे लोकलांक कितें तरी सोर्स ऑफ इनकम क्रिएट करून दिवपाक जाय जे जावंक ना आयज मेरेन. तुका दिसता की एक्स म्हणजे फाटलो आयचो एम एल ए आनी तेच्या पयलीचो चीफ मिनिस्टर आसलेलो दोघे फेल जाले हे करपाक. पळय टुरिजम एक्टिविटीन कांयच जावंक ना हे हांव क्लियर सांगता तुका. टुरिजम एक्टिविटी कितें करूंक जाय आसलें तें कांय जावंक ना. खुबशे गोश्टी आसात जे टुरिजम पूल करपाक जाय टुरिस्ट पूल करपाक जाय टुरिस्ट एट्रेक्ट करपा खातीर करूंक जाय ते खंय जावंक ना हे हांव डायरेक्टली सांगूंक शकता हे आयज मेरेन जावंक. तुज्या तकलेन कितें आहा? हांवें प्रोजेक्ट आहा पळय तर म्हाज्या तकलेन न्हू म्हाजे ऑलरेडी फिक्स आहा मायंडान कितें हाडूंक जाय ते. पूण आयज ते उलोवप रॉंग जातले कित्याक आयज उलोवप रॉंग जातले ऑटोमॅटिक आयज ऑपोजिशन आहा हांव जे उलयता ते वयतात आनी कॉपी करतात रोखडेच. पण तूं सेट आसा सारको 100% आनी हांव तुका इतले प्रोमीस करता फुडल्या 5 वर्सांक जो म्हाका जर मांद्रेचे जनतेन फुडली 5 वर्सां सेवा करपाक चान्स दिलो जाल्यार फुडल्या 5 वर्सांक कंप्लीट चेंज आसतले मांद्रे. तर हे आसलेले जीत आरोलकर. जीत आरोलकर तूं म्हाका सांग आनी तुज्या तकलेन कितें आसा की लोकां पर्यंत पावोवपाक आनी कितें शेवटचो प्रस्न. लोकां पर्यंत इतलेंच सांगूंक सोदता की एम जी पार्टीचेर तुमी विश्वास धरा कित्याक ही स्थानीक पार्टी आनी हांगासली हे मातयेंतली पार्टी आनी आयज आमी यूथ भायर सरल्यात सगळ्या ही स्थानीक पार्टी सांबाळपाक आनी ही स्थानीक पार्टी आमच्या पेडण्या तालुक्यान आयज आमकां सांबाळूंक जाय. सो हांव मांद्रे मतदारसंघानूच न्हू एन्टायर पेडण्या तालुक्याक एक रिक्वेस्ट करता की ह्या पक्षाक परत एकदां काम करपाक संदी दिया कित्याक ह्यो पक्ष हे बारीक सामान्य मनशाचो पक्ष एक बारीक गरिबांचो पक्ष जो बारीक लोकांक समजावन घेऊ शकता आनी तेंच्या समस्या क्लियर करू शकता जे जावं शेतकरी जावं शिक्षणाच्या हेतून जावं खुबशे गोष्टी आहात जे मोगो पक्ष करू शकता. तेका लागून मागता सगळ्यांकडे आमकां एक संधी दिया एक चान्स दिया मोगो पक्षाक आनी आमकां काम करपा खातीर एक हातभार लावन ह्या 14 तारखेक फेब्रुवारीचे इलेक्शन आहा तेका मतां मारून आमकां भरघोस मतांनी निवडून दिया. गुड लक म्हणटा फुडल्या इलेक्शनांक आणि गोवा स्ट्रेट फॉरवर्ड आम्ही हो कार्यक्रम सोपयता असताना आयज आमकां मांद्रेचे एम जी पीचे एक यूथ आयकॉन म्हणटा तेका असे जीत आरोलकर मेळले. तेजे बरोबर आम्ही बरी भासाभास केली आणि आम्ही तेंका शुभेच्छा दिता येता त्या इलेक्शनांत.